प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर घातलेली बंदी शासनानं उठवावी आणि कुंभार समाजाला न्याय द्यावा या मागणीचं निवेदन कुंभार समाजाच्या शिष्टमंडळानं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी दिलं. प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी हटवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊ अशी ग्वाही नामदार एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिली. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारानं कुंभार समाजाच्या अडचणी राज्य शासनासमोर मांडण्यात आल्या. प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवर घातलेली बंदी उठवावी या मागणीसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरातील कुंभार समाजाच्या शिष्टमंडळानं निवेदन देऊन चर्चा केली. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंबईत नामदार शिंदे यांची कुंभार व्यावसायिकांनी भेट घेतली. 2 वर्षापूर्वी आलेला महापूर आणि गेल्या वर्षीचा कोरोना यामुळे कोल्हापुरातील कुंभार व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला असून अनेक कुंभार बांधव कर्जबाजारी झालेत. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये कोणतंही केमिकल नाही, त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची हानी होत नाही असे पुरावे आहेत. हरित लवादानंही प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत नसल्याचं सांगितलंय. तरीही प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर झाल्यास कारवाई करावी असा नगरविकास विभागानं कायदा केलाय. ही परिस्थिती लक्षात घेऊन नगरविकास विभागानं कायदा मागे घ्यावा आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठवावी अशी मागणी कुंभार समाजाच्या शिष्टमंडळानं केली आहे. त्याला नामदार शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. कुंभार समाजावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार नाही असं नामदार शिंदे यांनी सांगितलं. या प्रश्नी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल आणि कुंभार समाजाला न्याय दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. या शिष्टमंडळात माजी महापौर मारुतराव कातवरे, संभाजी माजगावकर, अनिल निगवेकर, सतीश बाचणकर, रवी माजगावकर, सुनील माजगावकर, शिवाजीराव वडणगेकर, प्रवीण बावदणकर यांचा समावेश होता.